शिंदे सरकारने परमवीर सिंग यांचे निलंबन मागे घेतल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीत उरा रंगलाय. राज्य सरकारमुळेच परमवीर सिंह यांचे निलंबन रद्द झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय, तर भाजपने काँग्रेसच्या आरोपांचं खंडन केलंय. मात्र त्यामुळे परमवीर सिंग पुन्हा एकदा अडचणीत आलेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं निलंबन मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. नुकतंच कॅट अर्थात सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनं परमवीर सिंग यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर राज्य सरकारनं परमवीर सिंग यांचं निलंबन मागे घेतलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं पित्त खवळलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं की त्याच्या सस्पेन्शनच्या याच्यामध्ये दर 3 महिन्यांनी रिव्ह करून त्या पद्धतीचं त्याला एक्सटेंड करावं, पण गेल्या 1 वर्षामध्ये परमवीर सिंगच्या मॅटरमध्ये कुठलाही रिव्ह केला गेला नाही, कॅटच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही. माननीय हायकोर्टाचा आदेशाचं पालन राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसाच्या सरकारने केलेलं नाही. महाविकास आघाडीच्या सत्तेदरम्यान परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. मात्र कारमायकल रोड स्फोटक प्रकरणानंतर परमवीर सिंग आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद झाले आणि महाविकास आघाडी सरकारनं परमवीर सिंगांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर केलं. त्यानंतर परमवीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोपही केला. त्यामुळे अनिल देशमुखांना केवळ गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं असं नाही, तर तुरुंगवारीही करावी लागली. परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यामध्ये जवळपास 10 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळेच तत्कालीन राज्य सरकारनं परमवीर सिंग यांना सेवेतून निलंबित केलं होतं. ज्या पद्धतीनं परमवीर सिंगनी त्यावेळच्या गृहमंत्र्यावर 100 कोटी दिल्याचा आरोप केला आणि पूर्ण महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप झालेलं होतं, ते 100 कोटी तर त्याचा आखरीपर्यंत हिशोब आलाच नाही. आणि मला जे काही माहिती आता मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आहे की महाराष्ट्राच्या सरकारने, कारण की परमवीर सिंगनी त्या काळामध्ये महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी जो प्यादा केंद्र सरकारने वापरलेला होता त्या प्याद्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सगळे त्याच्यावर लावलेले आरोप ते वापस घेतले. नाना पटोले जे बोलतात त्यामध्ये तथ्य राहत नाही, याचा नियमित विचार करायचा. नाना पटोले काहीतरी बोलून त्या ठिकाणी आपलं मीडियासमोरचं जे प्रेझेन्स आहे ते कायम ठेवत राहतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर फार लक्ष देऊ नका. महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये सुरुवातीला परमवीर सिंग हे सरकारचे लाडके होते. मात्र कारमायकल रोड स्फोटक प्रकरणानंतर ते महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आले आणि तिथूनच परमवीर सिंग विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पेटलेला होता. आता शिंदे फडणवीस सरकारनं परमवीर सिंग यांचं निलंबन मागे घेतल्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.